नागपुर शहर के दक्षिण पश्चिम मतदान संघ में आज मालिकाना हक के पट्टों का वितरण राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मुख्य उपस्थिति में संपन्न हुआ। इस समय पार्टी के पदाधिकारी कार्यकर्ता भी उपस्थित थे। इस समय पत्रकारों से संवाद साधते हुए फडणवीस बोले कि जब मैं महाराष्ट्र का मुख्यमंत्री था तब मैंने झुग्गी झोपड़ियों में बसे लोगों को मालिकाना हक देने का निर्णय लिया था। उस दौरान बड़ी कार्रवाई की गई। बाद में हमें एहसास हुआ कि जमीन पर विभिन्न प्रकार के आरक्षण है और हमने इसे दूर करने की कोशिश की। आज बड़ी संख्या में इस परिसर में प्रत्येक झुग्गी धारक को पट्टे वितरित किए गए हैं। हमारा इरादा हर झुग्गी धारक को पट्टा देने का है। अब तक हजारों पट्टे वितरित किए जा चुके हैं और कुछ पट्टों की प्रक्रिया जारी है। गरीबों को जमीन का अधिकार देने का काम सरकार करी है। मी मुख्यमंत्री असताना आपण एक निर्णय घेतला होता की झोपडपट्टी मध्ये जो काही MMR रिजनचा भाग वगळता इतर ठिकाणी जे लोक बसलेले आहेत त्यांना ज्या जमिनीवर ते बसले आहेत त्याच जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, त्या संदर्भात एक मोठी कारवाई आम्ही नागपूर शहरामध्ये त्याही काळात केली होती। नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खाजगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता। नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि TDR देऊन त्या जमिनी ॲक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला। त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टे वाटप केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे। हजारो पट्टे आत्तापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत। हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत। ही सगळी प्रोसेस संपवून गरिबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीने आम्ही करतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।